मुरबाड़ कल्याण नगर महामार्गावर अपघात झालाय। कंटेनर आणि जीपची समोरासमोर धडक होऊन त्यात दोन जण जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी आहेत। मुरबाड जवळच्या शिवळे गावाजवळ हा अपघात झालाय। अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी कंटेनर पेटवून दिलाय, तसंच गावकऱ्यांनी कल्याण नगर महामार्गही रोखून धरला। अतिशय दुर्दैवी असा हा सगळा प्रकार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भोयार आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। चंद्रशेखर, ही दृश्यत इतकी भयानक आहेत की त्या अपघाताची तीव्रता आपण समजू शकतो, नेमकं काय झालंय आणि यातली आताची अपडेट काय? सकाळी 7:30 वाजता ही घटना घडली आहे। ही काही पूर्वी जी जीप आहेत या मार्गावरून चालतात। हा नगर मार्ग आहे, कल्याण नगर 222 हायवे आहे आणि याच्यावर कंटेनरला बंदी आहे, कारण की मागे काही वर्षात ज्या माशेस घाटात जे अपघात होत आहे त्याच्यामुळे कंटेनरला बंदी करण्यात आली आहे। मात्र तरीही हा कंटेनर इथे चालला होता आणि सकाळी 7:30 वाजता हा भीषण अपघात झाला। याच्यात दोन जण जागीच ठार झालेले आहेत आणि 8-7 लोक जखमी आहेत आणि गावकरी संतप्त झाले, त्याने कंटेनर पेटून दिला। तसंच हा मार्ग सकाळी 7:30 वाजल्यापासून अजूनपर्यंत रोखलेला आहे। 5.5 ते 7 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या गाड्यांच्या, मात्र पोलीस यंत्रणा अजूनही या जमावावर काबू करण्यात अपयशी ठरली आहे। नक्कीच पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे। खरं तर या सगळ्या रस्त्यावर चोरी छुपे ज्यावेळी कागदपत्र तपासण्यासाठी असणारे पोलीस अशा वेळी कुठे असतात, हा मुरबाड वासियांचा प्रश्न पोलीस यंत्रणेच्या जिव्हारी लागणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल चंद्रशेखर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।